घरी लघवीच्या नळीची काळजी कशी घ्यावी? बऱ्याच वेळा आपण बघतो की काही वेळा आपल्या घरामध्ये काही रुग्ण असतात किंवा त्यांचे ज्येष्ठ नागरिक असतात, तर त्यांना लघवीची नळी बसवलेली असते युरिनच्या त्रासामुळं. आणि ह्या लघवीच्या नळीची जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर रुग्णाला इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. तर असं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तर अशा रुग्णांना पाणी भरपूर देणं, त्याचबरोबर लघवीची पिशवी जी आहे ती वेळोवेळी रिकामी करणं, त्याचबरोबर लघवीची पिशवीची जी जागा आहे ती अगदी सिक्युअर करणं, म्हणजे मांडीला किंवा पायाला एक चिकटपट्टी लावून ती खेचली जाऊ नये याची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं. जर रुग्णाला ताप आला किंवा दुर्गंधीयुक्त लघवी यायला लागली तर असं आपण समजून जायचं की या लघवीला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा संसर्ग झालेला आहे. आणि त्यासाठी मात्र लगेच कोणतं इन्फेक्शन आहे हे शोधून त्याच्यावरची ट्रीटमेंट डॉक्टरांच्याकडनं घेणं हे अतिशय आवश्यक असतं.